अमळनेर शहरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रताप मिल कंपाऊंड मधील बन्सीलाल पॅलेस पासून हिंदू नववर्ष रॅलीला देशभक्तीपर गीत व आरतीने सुरुवात झाली. त्यावेळी शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था चित्ररथ सजवून शोभायात्रेत सहभागी झाले होते. पैलाडचा अहिल्याबाई होळकर चित्ररथ, प्रजापिता ब्रह्मकुमारी श्रीराम मंदिर प्रतिकृती, चौधरी समाजरथ, नगरपालिका रथ, जळगाव जनता बँक, स्वामी नारायण मंदिर, अमळनेर गोशाळा, अग्रवाल समाजरथ, आसाराम बापूरथ, नवलभाऊ पाटील सैनिकी शाळा रथ, संत गोरा कुंभार आरस, सुतार समाजारस, आर्ट ऑफ लिव्हिंग रथ, जळगाव पीपल बँक, अर्बन बँक, हस्ती बँक, संत तुकाराम महाराज झाकी, संत गाडगेबाबा झाकी, जीएस हायस्कूल, डीआर कन्याशाळा, पीबीए इंग्लिश मीडियम, सावित्रीबाई फुले शाळा, जय झुलेलाल, मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या वेगवेगळ्या झाकी दिसल्या. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा व राम मंदिर झाकीने सर्वांचे लक्ष वेधले. तरुण तरुणी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, महिला नऊवारी साडी परिधान करून आलेल्या होत्या. महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. घोडे, वेगवेगळ्या झाकी, देशभक्तीपर गीत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. शोभायात्रेचे रांगोळी काढून तर काही ठिकाणी फुलांचे वर्षाव करून स्वागत करण्यात आले. नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी व शरबतची व्यवस्था केली होती. गुढीपाडवा आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आल्याने अमळनेर शहरातील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात 51 फुटाची महामंगल गुढी उभारण्यात आली. सचिन ड्रेसेसचे संचालक प्रवीण मोरे यांनी सपत्नीक विधिवत गुढीचे पूजन केले. या प्रसंगी मंगलवाद्यासह शंखनाद व श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसरात दत्त भगवान व अनघा माता यांच्या मंदिराजवळ चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाचे जळगावातील भाविक किशोर बोंडे सपत्नीक मानकरी होते. तसेच स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले. शेगाव येथील भाविक विद्याधर महादेव बारद्धे, सदाशिव शामराव बारद्धे, छत्रपती संभाजीनगरातील भाविक सत्यजित वसंतराव देशमुख, शिरपूर येथील भाविक हिरालाल गोविंद चौधरी यांनी हे भूमिपूजन केले. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे एस एन पाटील, दिलीप बहिरम, अनिल अहिरराव, डी ए सोनवणे, सेवेकरी पुषंद ढाके तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तापी नदीतील पाणी आटल्याने लांबलेला पाणी पुरवठा विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने आणखी लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे. तापी नदीवरील जळडोह आटल्याने कलाली डोहातून 65 अश्वशक्तीचे 3 पंप सुरू करण्यात आले आहेत. तसेच गंगापुरी डोहातून चारी खोदून पाणी जळडोहात आणले जाते. मात्र गंगापुरी डोहातील पाण्याची पातळी देखील खोल जात असल्याने नगरपालिकेतर्फे आणखी खोल जारी करून उर्वरित पाणीसाठा जळडोहाकडे वळवला जात आहे. टंचाईची परिस्थिती पाहून आहे तेवढ्या पाण्यात काटकसर करीत 1-2 दिवस उशिराने पाणी पुरवठा लांबवला गेला. त्यात तांत्रिक अडचणींनी भर घातल्याने अनेक भागात 10 ते 13 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे. खान्देश शिक्षण मंडळ संचलित लेट श्री पी सी भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि प्रोफेसर आर के केले कॉलेज ऑफ बी फार्मसीच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापिका स्वप्नाली महाजन व प्राध्यापिका सुनीता चोपडे उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, ओपीडी, सर्जिकल विभाग, आंतररुग्ण सेवा, नर्सिंग विभाग, पॅरामेडिकल विभाग, आहार विभाग, फार्मसी विभाग, ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स ओटी, रेडिओलॉजी विभाग, एक्सरे, आयुष विभाग, क्षयरोग तपासणी विभाग, मधुमेह व हृदयरोग विभाग, प्रयोगशाळा, समुपदेशन कक्ष, शवविच्छेदन गृह इत्यादी विभागांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच एड्स आजाराची खातरदारी व नियंत्रण तसेच एआरटी विभागाने विद्यार्थ्यांना विशेष माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची ओळख होऊन प्रत्यक्षात कामकाज अनुभवता आले. भेटीसाठी चेअरमन योगेश मुंदडा, प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे व इतर प्राध्यापक वृंद तसेच नॉन टीचिंग स्टाफचे सहकार्य लाभले. अमळनेर बसस्थानक व परिसरात कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
बसस्थानक झाडून कचरा गोळा केला, तसेच संपूर्ण बसस्थानक पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक दिवस अगोदर सदरची सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी आगर प्रमुख इम्रान खान पठाण आणि कर्मचारी बंधूंनी मेहनत घेतली.